चर्चा केली. पुण्याच्या गोखींजीमध्ये मी बोलला पण जागरस कोंढवा रोड गेल्या 5 वर्षा सुरू खड्डा आहे. आता 200 कोटी रुपये राज्य सरकार निधी देणार आहे पण अजून राज्य सरकारने पुण्याला ऑलरेडी निधी दिलेला आहे. 1100 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला निधी दिलाय ज्यात कात्रज कोंढवा रस्ता देखील आहे. पहिला टप्पा 200 कोटीचा पुण्याला मिळालेला आहे त्यामुळे कात्रज कोंढवा रस्त्याकरता आता पैशाची कमतरता राहणार नाही. येरवड्यामध्ये बोलताना की ऑक्टोबर नंतर कदाचित निवडणुका लागतील, महापालिकेने सुरुवात होईल, काय साधारणपणे पुढच्या काळामध्ये? असं आहे की आता आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे जी सुप्रीम कोर्टातली केस आहे ती आता जुलैमध्ये येईल कारण ती त्यांनी याच्यानंतर व्हॅकेशन नंतर ठेवली आहे. त्याचा अंदाज घेऊन मी बोलून राहिलो म्हणजे मला काही त्याची कल्पना नाहीये. साधारण जुलैमध्ये केस झाली तर ऑगस्ट पर्यंत समजा निकाल आला तर सप्टेंबर ऑक्टोबरला लागू शकतं असा एक साधारण अंदाज मी केला आहे. बाकी कोर्ट काय करणार किंवा कोर्ट कधी करणार याची मला माहिती नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होती अशी शक्यता वर्तवली आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली. नाही अशी कुठलीही शक्यता नाही. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या वेळी होतील, विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या वेळी होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रचंड ताकदीनं जिंकू आणि त्यानंतर अधिकचं काम करून विधानसभेच्या निवडणुकाही प्रचंड ताकदीनं जिंकू. महाविकास आघाडीने तशी तयारी केली आहे. निर्मला सीतारामन पुन्हा एकदा दौऱ्यावरती येत आहेत. बारामतीवरती खूप लक्ष केंद्रित केलंय असं दिसतंय. साधारणपणे लोकसभा काही करून यावी. काय आहे की बारामतीवर तुमचं अधिक लक्ष असतं त्यामुळे तुम्हाला तिथल्या व्हिजिट दिसतात. सगळ्या ज्या आम्ही ठरवलेल्या लोकसभा आहेत त्या सगळ्या लोकसभा आणि इतरही म्हणजे 48 लोकसभेमध्ये केंद्रीय नेते सातत्याने येत आहेत. 2-2 दिवस तिथे राहतायत, तिथल्या तयारी बघतायत, तिथे लोकांना भेटतायत. त्यामुळे बारामती काही त्यापेक्षा वेगळं नाहीये. तुमचं लक्ष तिथे जास्ती असल्यामुळे तुम्हाला ते अधिक दिसतं. असं आहे की जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्या समोर आहेत त्यामुळे तसा एखाद्या जिल्ह्याचा विचार या ठिकाणी करता येणार नाही. सगळ्यांचा विचार हा एकत्रितपणे करावा लागेल. योग्य वेळी सगळ्याचा विचार आम्ही करू. नाही ठीक आहे, एखादी मागणी करणं हा त्यांचा अधिकार आहे. आता आमच्याकडे नगर जिल्ह्याच्या 3 वेगवेगळ्या मागण्या आहेत. आमच्याकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1 मागणी आलेली आहे. आमच्याकडे असे अनेक जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांची मागणी आहे त्यामुळे असं ऑफ अँड त्याच्यावर बोलता येणार नाही. सर, समीर वाटेंना सीबीआयने समन्स बजावलेला आहे, त्यांना चौकशीसाठी सुद्धा नाही. मला याची कल्पना नाही. वज्रमूठ सभेत पुण्यामध्ये देखील जोरदार तयारी कर्नाटकची निवडणूक निकालानंतर वज्रमूठ अधिक बळकट होईल असं त्यांची सुरुवात. त्या वज्रमुठीला आधीच तडे गेले आहे. कोणी कुठे बसायचं, कोणी कसं उभं राहायचं, कोणी पहिले बोलायचं या संदर्भातले वाद चाललेले आहेत. आणि आता वज्रमुठीचा जो काही हा प्रयोग आहे या प्रयोगामधल्या नेत्यांच्या बद्दल ऑलरेडी पवार साहेबांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलंच आहे. त्याच्यामुळे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही तर विरोधक होतो. आम्ही विरोध, तुम्ही मला बोलूच देत नाही असं काय करता? आम्ही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांनी पवार साहेबांनीच जर हे स्पष्ट केलेलं आहे तर आम्ही बोलण्याची आवश्यकता काय आहे. सर, 16 आमदारांच्या बाबतीत ठाकरे गट म्हणते की 16 आमदार अपात्र होतील, मात्र आज अजितदादा बोलताना म्हटले की हे 16 आमदार अपात्र होणार नाहीत. महाविकास आघाडीमध्येच या सगळ्या संदर्भात मतभेद आहे. मी याच्यावर काहीही बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण माननीय अध्यक्षांकडे आहे, त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे तो कायदेशीर निर्णय तो देतील. मात्र एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेमध्ये ज्यांनी कार्य केलं आहे असा व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरेजी आणि महाविकास आघाडीला हे पुरतं समजलेलं आहे की पोपट मेला आहे तरी देखील ते तो मान हलवत नाही आहे, तो हातपाय हलवत नाही आहे अशा प्रकारच्या गोष्टी बोलतायत. ते बोलणं त्यांना साहजिक आहे कारण त्यांना त्यांच्या लोकांना संदेश द्यावा लागतो, त्यांच्या लोकांनाही सांगावं लागतं नाही नाही काहीतरी आशा जिवंत आहे, त्यांनी ती जरूर ठेवावी कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे.